भावच बहिणीसोबत प्रेम प्रकरण, भावाने प्रियकराला पाठवले यमसदनी, कन्नड तालुक्यातील घटना। औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या टापर गावात एक धक्कादायक घटना घडली असून सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे। बहिणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या कारणावरून मुलीच्या भावाने एका तरुणाला यमसदनी पाठवल्याचे निष्पन्न असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। तर विशाल रमेश लवाळे टापरगाव तालुका कन्नड असे मृत तरुणाचे नाव आहे। तर कृष्णा दिगंबर पवार चिचोली तालुका खुलताबाद असे मुख्य आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टापरगाव येथील विशाल रमेश लवाळे याचे खुलताबाद तालुक्यातील चिंचोली येथील त्याच्या सुलत मावस बहिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले। सदरील मुलगी वडिलांच्या मोबाईल वरून विशाल सोबत बोलत असे, तसेच चॅटिंग देखील करत असे। याची कुणकुण लागल्याने सदरील मुलीचा भाऊ आरोपी कृष्णा दिगंबर पवार याने त्याच्या वडिलांच्या मोबाईल वरून सदरील मुलीच्या नावाने बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मेसेज पाठवून विशाल यास चिचोली शिवारात बोलावून घेतले। त्यामुळे विशाल हा दोन मित्रांसह चिंचोली शिवारात गेला असता आरोपी कृष्णा दिगंबर पवार याने रागाच्या भरात काही करण्याच्या आत त्याच्या जवळील लाकडी दांड्याने चुलत मावस भाऊ विशालच्या डोक्याच्या पाठीमागे जोरदार वार केला, तसेच विशालच्या दंडावर खांद्यावर मांडीवर जबर मारहाण केली। सोबतच्या मित्रांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु कृष्णा पवार याने त्यांना जुमानले नाही। दरम्यान लाकडी दांड्याच्या कणाच्या भागाचा जोराचा फटका बसल्याने विशालच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम झाली। जखमी अवस्थेत त्यास त्याच्या घराजवळील मंदिराजवळ सोडण्यात आले। यानंतर विशाल घरी गेला व आंघोळीसाठी अंगावरील कपडे काढत असताना खाली कोसळला। त्यानंतर त्यास उपचारासाठी हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत गावंडे यांनी त्याला मृत घोषित केले। प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, मार 24 न्यूज, अहमदनगर।